दगडूशेठ गणपती मंदिरात उमांग मलाश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय. दगडूशेठ गणपतीला नारळांची आरास चढवण्यात आली. श्री उमांग मलजांचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला होतो. गणपत्य संप्रदायात या दिवशी मोर्याला नारिकेला अर्थात नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करत धार्मिक कार्यक्रमांसह नारळांची आरास करण्यात येते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांग मलज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नारळाची आरास आणि धार्मिक विधी या निमित्तानं मंदिरात पार पडले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुरेशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण इत्यादी उपस्थित होते. यावेळी अशोक गोडसे यांनी म्हटलं की देवी पार्वतीनं अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला, त्याला जिवंत केलं, पुढं त्याचे आणि शंकराचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी या मुलाचं मस्तक उडवलं. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेलं गजमस्तक बसवण्यात आलं. त्यांना श्री गजानन असं म्हटलं आहे. श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमीच ऐकतो, ती या अवताराची कथा आहे. या अवतारात भगवान श्री गणेशांचं नाव आहे उमांग मलज. ते पुढे म्हणाले की उमा म्हणजे देवी पार्वती, तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला असा शब्दार्थ पूर्ण होत आहे. हा जशाला तसा लागू पडतच नाही. देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा म्हणण्याइतका मळ असला तरी कसा? तर लक्षात घ्यायला हवं की या सर्व कथा अध्यात्माचं निरूपण करण्यासाठीच असतात. आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे आणि तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांग मलज असं म्हणतात. जय गणेश. आज विनायकी चतुर्थी आणि गणपती बाप्पाचा दरवर्षी चार वाढ आहेत, जन्म असतात. पहिला जो होतो तो माघीमध्ये होतो, दुसरा आपल्या गणेश चतुर्थीला ज्या वेळेला देवाचं आगमन होतं त्यावेळेचा एक, त्यानंतर एक, आणि आत्ता आज कार्तिकी महिन्यातला हा उमलांग गणेश जयंतीचा कार्यक्रम. हा ह्या चार ज्या गणेश जयंत्या ज्या आहेत, गेली तीन वर्ष वर्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये ह्या उत्सवाचा कार्यक्रम केला जातो. यंदाच्या वर्षीचा जो उमलांग कार्तिकी गणेश जयंतीचा जो कार्यक्रम आला तो जागतिक महामारीच्या कालावधीमध्ये आल्यामुळे त्याला आपण आपल्या मंदिरामध्ये षोडोपचारे हे सारे उपचार करत असतो. या आत्ता जे आलेला या करोनाचा सगळा प्रादुर्भाव निघून जावा आणि लोकांचं जनजीवन हे पूर्वत सगळं परत त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो या निमित्तानंही आपण सोडलेला एक संकल्प होता, तो गणराया आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेनं पूर्ण करीतच. जय गणेश, जय गणेश, जय गणेश.